राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण मानखटावच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बीएलई व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात संबोधित केले. मान मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचा असून गेल्या वेळी ना इलाजाने सर्वसमावेशक अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो, परंतु आता महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला देऊन रणजित देशमुखांना निवडून आणू असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. काय करायचं, आम्ही रणजितला विचारलं, इतर कार्यकर्त्यांना विचारलं आणि हा प्रस्ताव हा मान खटावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कडून आला, आम्ही लादला नाही. रणजित त्यामध्ये पुढाकार घेण्यामध्ये होता, इतर बाहेरचे नेते होते, इतर पक्षांचे नेते होते, ते सांगितलं की ही निवडणूक आम्हाला अतितल्लीची निवडणूक लढायची आहे आणि आम्हाला सगळ्या काही विरोधी पक्षांची मतं देखील अपेक्षित आहेत. मग ती अपेक्षित मतं घ्यायची असेल तर मग पक्षाचं चिन्ह असतं तर त्या लोकांना मदत करताना अडचण होईल. अगदी आपल्या विरोधातले विचार असणारे माणसं देखील या बाबतीमध्ये एकत्र आले की आम्हाला इथं सत्ता परिवर्तन करायचं आहे आणि याकरता तुम्ही जर काही आमचं म्हणणं मानलं तर आम्ही निश्चितच त्या उमेदवाराला मदत करू. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इथं पक्षाचं चिन्ह घेऊ नका, तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा आणि आम्हाला इतर सगळ्यांना त्या निवडणुकीमध्ये सहभागी होता येईल. काँग्रेसची हक्काची सीट सोडायची, अपक्षाला द्यायची, मग रणजित अपक्ष होणार का इतर कोणी खटावचा माणूस अपक्ष होणार का मानचा होणार का, आम्हाला पहिल्यांदा विचित्र वाटलं की आपल्या हक्काची सीट आहे. जर सगळ्यांचं मत असतं काँग्रेस पक्षाबद्दल तर रणजित भाईला मी मागच्या वेळेला तिकीट काँग्रेसचं दिलं असतं. त्यांच्याकडून जर प्रस्ताव आला की आपण ही ताकदीने जर निवडणूक लढावायची असेल तर मग आपण इतर मित्रपक्षांनाही ते आपल्या बरोबर नसतात कधी कधी, पण या मुद्द्यावर येते का, या मुद्द्यावर एकत्र यायला तयार आहे. काय मुद्दा, इथं परिवर्तन झालं पाहिजे. बराच विचार करून आम्ही रणजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांची विनंती मान्य केली. काँग्रेसने आपला हक्काचा मतदारसंघ बाजूला ठेवला आणि मान्य केलं की तुम्ही पान खटाव मधले सर्व नेते जो कोणी उमेदवार द्याल, पण तो अपक्ष उमेदवार असेल तर मग एवढ्या पावटी आम्ही हा बदल करू, काँग्रेस एक पाऊल मागं घेईल, कारण आपल्याला इथं बदल घडवायचा आहे. आणि ही तुमच्या कार्यकर्त्यांची विनंती आम्ही मान्य केली, आम्ही लादलं नाही. पुन्हा एकदा मी सांगतो की हा काँग्रेस नेतृत्वाचा निर्णय नव्हता, हा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांचा, अगदी रणजितनी त्यात पुढाकार घेतला होता की आम्ही सगळे बसलो इथं, दोन्ही तालुक्यातले वेगवेगळ्या पक्षाचे माणसं बसलो, आम्ही एका मुद्द्यावर एकत्र आलेलो आहे की इथं परिवर्तन झालं पाहिजे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये. ते करण्याकरता आम्हाला सगळी जेवढी ताकद आम्हाला एकत्र करता येईल ते आम्हाला करायची आहे. त्यामध्ये काही मंडळी अशी आहेत की जे आपल्या पक्षाबरोबर नाहीत, आपल्या पक्षाच्या विरोधात असतात, पण या मुद्द्यावर ते एकत्र यायला तयार आहे असं आम्हाला पटवून दिलं. एवढा पावटी काँग्रेस पक्षानं अपवाद करावा की आपली जरी जागा असली, हाताच्या पंजाची जागा असली, तरी अपक्ष म्हणून आपण लढूया आणि सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊया. आता उमेदवारीचं काय, अपक्ष लढवायचा निर्णय आम्ही घेतला, तर रणजितनी मला सांगितलं की आम्ही बसून निर्णय घेऊ आणि तो योग्यच निर्णय घेऊ, त्या निर्णयाला तुम्ही आशीर्वाद द्या. माझी खात्री होती की बाबा निर्णय हा रणजित देशमुखांच्या बाजूनच होईल आणि अपक्ष जरी असले तरी रणजित देशमुख आमच्या विचारांचा कार्यकर्ता, आमचा या भागातला एक उंदक नेतृत्व, उभवतो नेतृत्व, आणि या परिसरामध्ये काही बदल घडवायचा प्रयत्न केलेला आहे. सूतगिरणी असेल, साखर कारखाना असेल, या माध्यमातून बदल करायचा प्रयत्न असेल, ते
रणजित देशमुखांचं नाव फायनल होईल असं आम्हाला खात्री वाटली, पण त्यांनी काय तिथं जोड बघाल केला आम्हाला माहित नाही. छोटी रणजितचा फोन आला की आम्ही अमुक अमुक नाव निश्चित केले. मला धक्का बसला, म्हणजे तुम्ही असं कसं केलं? तो म्हणलं आता एवढे निवडणूक जिंकण्याकरता आम्हाला करावं लागतं आणि करा. म्हणून हा निर्णय मान खटावच्या पक्षाचे आमच्या बाजूला सगळे होते नेते वेगवेगळ्या पक्षात होते, त्यांनी निर्णय घेतला. हा काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेतला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी जागा सोडायची आमची अजिबात इच्छा नव्हती, पण ही जागा निर्विवादपणे निवडून यावी, कारण त्या काही घटना घडल्या होत्या. विशेषतः देवेंद्र फडणवीस जे भाजपचे नेते आहेत, त्यांनी जे काही प्लॅनिंग केलं होतं त्यात खोलातनी काय जात नाही. तिथं आम्हाला हे करू द्या अशी विनंती केल्यानंतर आम्ही मान्य केलं. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, एसटी 5ची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड सातारा, 98220 97071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.